नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पाटील, आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी अध्यक्षा विद्यमान संचालिका ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे। त्यांची यात्रा सध्या बोदवड तालुक्यामध्ये सुरू असून सौ खडसे ह्या गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत। काल 17 रोजी त्यांचा जनसंवाद दौरा हा शिरसाळा येथे नियोजित होता, परंतु रस्त्याने जात असताना कालिका मंदिर माळेगाव फाटाजवळ त्यांना रस्त्यावरती मोठा अपघात झाल्याचे दिसून आले। यावेळी त्यांनी आपली वाहने थांबवून सर्वप्रथम आधी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आणि त्यांनी त्या दिवसाचा आपला पुढील दौरा रद्द केला। त्यासाठीचा हा व्हिडिओ आणि काही फोटोग्राफ आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यासाठी आपण हा पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद। ज्यांची जास्त तब्येत ना घ्या। मी बदलून आलो, तू येला तुम्हाला मी कारण मध्ये अडी हा बोर्ड आहे मुळे तुझा शिधा तो डुबायला आली मा बॅगा बिगा असं काढून घेता त्यांच्या इथे काय घाबरो का मोशी तुमका नंबर हे कोणी दिसले का तुम्हाला भुसावलं आले का त्यांच्या मोबाईल मध्ये कोणी शिक्षक तुम्हाला मोबाईल लागला लावला का दोन मोबाईल दे त्याचे मोबाईल का सामान काढला का सबको बाहर निकाला है आराम से निकाला आपकी गाड़ी पूरी एक